ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर ग्रामपंचायतीची उधळपट्टी सुरूच, 2 लाखांची औषधी धुळखात। कबनूर ग्रामपंचायतीने 15व्या वित्तीय आयोगातून निधीतून खरेदी केलेलं पाणी शुद्धीकरण औषध मेडिक्लोर सुमारे 2 महिने झाले तरी वाटप केलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सरपंच शोभा पोवार यांनी लसीकरणामुळे वाटप केलं नसल्याचं सांगितलं, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। कबनूर ग्रामपंचायतीने सप्टेंबर महिन्यामध्ये 15व्या वित्तीय आयोग निधीतून विविध कामासाठी निविदा मागवल्या होत्या। यामध्ये दिव्यांगांना प्रशिक्षण देणे 3 लाख, मेडिक्लोर वाटप करणे 4 लाख, ग्रामपंचायत करता घनकचरा प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे 4 लाख, सर्वे व डाटा एंट्री करणे 5 लाख, अशा तब्बल 16 लाखाच्या निविदा काढल्या होत्या। यामध्ये मेडिक्लोर वाटण्यासाठी सुमारे 4 लाखाचा निविदा काढल्या, यातील 2 लाखाचे औषध प्राप्त झालं असून यातील 2 लाखाचे बिल अदा केल्याचं सरपंचांनी सांगितलं। मात्र सुमारे दोन महिने झाले तरी औषध का वाटलं नाही याबाबत विचारले असता ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारा असं सांगून नेहमीप्रमाणे हात वर केला। याबाबत ग्रामविकास अधिकारी अडलिंग यांना विचारले असता आपण जिल्हा परिषदमध्ये आहोत असे उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र 5 मिनिटातच समोर दाखल झाल्यानंतर याबाबत मला कोणतीही माहिती नसून मी अशी कामे करत नसल्याचं सांगितलं, त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये गावच्या पैशाची उधळपट्टी चालू असल्याचं समोर येत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न पडला आहे। याबाबत कोणी आवाज उठवलाच तर त्याच्यावर गुन्हे दाखल करणं, राजकीय अस्त्रांचा वापर करणे अशांमुळे सदर प्रकरणाची माहिती असूनही काही सामाजिक कार्यकर्ते स्पष्ट बोलण्यासाठी नकार देतात, तसेच याची अनेक सदस्यांना माहिती देखील नाही, त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीमध्ये खरंच लोकशाही आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे धन्य तुमचा कारभार म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, तसेच गावची एकुलती एक मुतारी मृत्यूशयेवर असून अखेरची खटका मोजत आहे, याकडे लक्ष द्यायला कारभाऱ्यांना वेळ नाही। मात्र सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या निविदा काढून 2 लाखाची औषधे आणून सुमारे 2 महिने धुळखात ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या कारभाऱ्यांना सुबुद्धी देऊ अशी प्रार्थना लोक करत आहेत। महानकरी न्यूजसाठी कबनूरहून अजित लटके।